केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नाफेडमार्फत महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये 2,00,000 टन कांदा 2,410 रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय घेऊन 4 दिवस उलटून गेले तरी बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीयेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले, केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय फसवा असून पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत कांद्याची खरेदी केली जात नाही व कुठेही नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 150 रुपयापासून 220 रुपयापर्यंत कांद्याची विक्री झाली. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारच्या या फसव्या घोषणेविरोधात बांगर यांनी सरकारचा शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध केलाय. केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याची जी घोषणा केलेली आहे ती घोषणा या ठिकाणी फसवी निघालेली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये या ठिकाणी उभा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी कुठल्याही बाजार समितीमध्ये नाफेडचं खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं नाही. 2,700 रुपयापर्यंत कांदा जो खरेदी केला जात होता आज त्या कांद्याचे भाव या ठिकाणी खाली आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 1,500 रुपयापासून 2,200 रुपयापर्यंत या ठिकाणी हे मार्केट या ठिकाणी झालेलं आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा अशा पद्धतीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि या केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या पुढच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनं रस्त्यावर उतरून किंवा मार्केटमध्ये न होता या पुढच्या काळामध्ये भाजपचे जे लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील ते जर आमच्या भागामध्ये या ठिकाणी आले तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसून त्यांचे कार्यक्रम उधळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि या मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते या ठिकाणी कांदा फेटवून या सरकारला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. या भाजपच्या सरकारला या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. या सरकारचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो.